गुड मॉर्निंग स्टूडेंट, आपण बघत आहोत औद्योगिक समाजशास्त्र युनिट दुसरा औद्योगिक संबंध। त्यामध्ये आपण औद्योगिक संबंधाचे उद्देश म्हणजे औद्योगिक संबंध नेमके कशा प्रकारे असायला पाहिजे आणि त्यामागचा उद्देश काय आहे, कारण औद्योगिक संबंध हे चांगले असेल तर औद्योगिक क्षेत्राचा चांगला परिणाम आपल्याला जाणवेल आणि आर्थिक व्यवस्था ही चांगल्या पद्धतीने चालेल। त्याचबरोबर ती मालक आणि कामगार यांच्यात जर औद्योगिक संबंध त्यांचे जर संबंध व्यवस्थित असेल तर त्यांचा परिणाम त्याच्या उत्पादकतेवरतीही चांगल्या प्रकारे होऊ शकतो। तर त्यासाठी औद्योगिक संबंधाचे उद्देश आपण हे मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं होतं। आज आपण बघणार आहोत औद्योगिक कलह वा संघर्ष। म्हणजेच आता औद्योगिक संबंध आला तर त्याच्यामध्ये त्या औद्योगिक संबंधामध्ये मग कलह म्हणजे संघर्ष ह्या गोष्टी येतात, कारण औद्योगिकरणामध्ये संघर्ष औद्योगिकरणाचे वादविवाद ह्या सगळ्या गोष्टी या औद्योगिक संबंधामध्ये आपल्याला बघायच्या आहे। तर औद्योगिक संबंधामध्ये चांगल्या प्रकारचे संबंध असणे याचा उद्देश ह्या कशासाठी असणे आवश्यक आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये तर बघितलंच होतो। आज आपण बघणार आहोत जर औद्योगिक क्षेत्रामध्ये औद्योगिक संबंधामध्ये जर संघर्ष निर्माण झाला किंवा कलह निर्माण झाला तर त्याचे परिणाम काय। तर त्यासाठी आधी आपल्याला औद्योगिक कलह किंवा औद्योगिक संघर्ष याचं महत्त्व याचं स्पष्टीकरण आपण आज बघूया। त्यानंतर या औद्योगिक कलह किंवा संघर्ष निर्माण होण्यामागचे कारण काय हे सुद्धा आपण बघणार आहोत। तर काही लेखकांच्या मते औद्योगिक कलहाची त्यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे। तर आर एन शर्मा व प्राध्यापक आर के शर्मा यांनी यांच्या मते औद्योगिक कलह व संघर्ष म्हणजे औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या मालकाविरुद्ध असंतोष आणि असमाधान काय होय। म्हणजेच काय, तर औद्योगिक कलह वा संघर्ष म्हणजे उद्योग क्षेत्रातील कामगारांमधील मालकाविरुद्धचा असंतोष आणि असमाधान होय। म्हणजेच जर कशा म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्ये जर वाद निर्माण होत असेल तर हे कशामुळे होते, जर एखाद्या म्हणजे कामगारांच्या समस्यांचा विचार केला जात नसेल किंवा कामगारावरती अन्याय होत असेल तर अशा वेळेस औद्योगिक संबंध मालकाविरुद्ध आणि कामगारामध्ये असंतोष निर्माण होतो। म्हणजेच संघर्षाची भावना त्यांच्या मनात निर्माण होते की बाबा आमच्या कामाचा मोबदला आम्हाला मिळत नाही आहे, तर अशा वेळेस ते एकजुटीने संघर्ष करतात। तर त्या संघर्षाचा नंतर मोठ्या प्रमाणामध्ये विस्फोट होत जातो, त्यालाच आपण औद्योगिक संघर्ष किंवा औद्योगिक कलह असं म्हणूया। तर औद्योगिक संघर्षामुळे औद्योगिक क्षेत्रात अनेक गुंतागुंतीचे प्रश्न व बिकट समस्या निर्माण होतात आणि सामान्यपणे औद्योगिक कलह हा संघर्ष कामगार व मालक यांच्यात बिघडलेल्या संबंधाचे प्रतीक असते। आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर औद्योगिक कलह आणि संघर्ष जर होत असेल तर हे कामगार आणि मालकामध्ये बिघडलेल्या परिस्थितीनुसार निर्माण होत असतात। म्हणजे त्यांचे जे काही औद्योगिक संबंध आहे हे बिघडले असेल तर त्यांच्यामध्ये औद्योगिक संघर्ष निर्माण होताना दिसते आहे। आणि जेव्हा या मालक आणि कामगार वर्गातील संबंध बिघडत असतात तेव्हा हा संघर्षाचा वाद निर्माण होताना आपल्याला दिसतो आहे। आणि याचे प्रगटीकरण म्हणजेच याचा परिणाम आपल्याला संप, घेरावे, विरोध, प्रदर्शन आणि नासधूसपणासुद्धा होताना इत्यादीमध्ये होताना दिसते आहे। कारण औद्योगिक कलहाची चर्चा करताना डॉक्टर राधाकृष्ण मुखर्जी यांनी असे प्रतिपादन केले आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की भांडवलवादी अर्थव्यवस्थेत ही औद्योगिक संघर्ष वा कलहामुळे भांडवलशाही जे काही अर्थव्यवस्था आहे ही औद्योगिक संघर्षामुळे आणि कलहामुळे भांडवलदार ज्याचे उत्पादन साधनावर नियंत्रण असते आणि श्रमिकाच्या श्रमाचे शोषण करतात आणि शोषण ही मात्रा जितक्या अधिक प्रमाणात वाढत जाईल तितक्या अधिक प्रमाणात कामगारातर्फे विरोध होताना होऊन औद्योगिक कलहाचा उदय होताना दिसतो आहे। तर औद्योगिक कलह म्हणजे काय, तर कामगार आणि मालक वर्ग, कारण कामगाराची भूमिका काय असते, मालकाची कारखानदार वर्ग किंवा मालक वर्गांची भूमिका काय असतो, मला कमी पैशामध्ये जास्तीत जास्त नफा मिळवणे आणि माझ्या या कमी पैशामध्ये कमी गुंतवणीमध्ये गुंतवणा करून मला जास्त नफा कशी मिळायला पाहिजे हे किंवा मी कमी याच्यामध्ये मालकांकडनं कामगारांकडनं काम कसं काढून घेऊ हा त्यांचा उद्देश असतो। आणि अशा वेळेस त्यांच्यावरती म्हणजे कामगाराचं शोषण करणं आणि मग ह्या शोषणाची जी भूमिका ही वाढत जाते, जसजसं शोषणाचा
प्रमाण हा वाढत जातो तस तसं तो संघर्ष हा निर्माण होताना दिसतो आहे. आणि याचा उदाहरण म्हणजे औद्योगिक कलह निर्माण होताना दिसते. किंवा याचं स्पष्टीकरण जर सांगायचं झालं तर या संघर्षाची जेवढी तीव्रता वाढेल तेवढंच त्या औद्योगिक संबंधाचा म्हणजे औद्योगिक संघर्षाचा आणि कलहाचा प्रमाण हा आपल्याला वाढताना दिसेल. म्हणजेच औद्योगिक कलह आणि औद्योगिक संघर्ष हे औद्योगिक संबंधावरतीही अवलंबून असते. जर औद्योगिक क्षेत्रामध्ये औद्योगिक संबंध हे चांगल्या प्रमाणे असेल, मालक आणि कामगार वर्गांचं संबंध हे चांगल्या प्रकारे असेल, तर औद्योगिक क्षेत्रामध्ये कलह आणि संघर्षाचे प्रमाण हे कमी प्रमाणात जाणवते. जर यांच्यामध्ये संघर्ष या मालकांचं कामगार वर्गाचं शोषण होत आहे किंवा या कामगाराचा आणि मालकांमधले औद्योगिक संबंध बिघडत आले किंवा यांच्यावरचं जे काही औद्योगिक संबंधाचं नियंत्रण असते ते जर कमी होत गेलं तर अशा वेळेस या औद्योगिक संघर्षाची भूमिका ही वाढत जाते आणि औद्योगिक संघर्षाचा उदय होताना दिसतो. आणि तिथूनच औद्योगिक संबंध हा औद्योगिक संघर्ष निर्माण व्हायला सुरुवात होते. तर अशा प्रकारे त्याचबरोबर एक शेवटचे वाक्य औद्योगिक कलहाची किंवा संघर्षाची म्हणायची झालं तर औद्योगिक कलह म्हणजे कामगार आणि कारखानदार, कामगार आणि कारखानदार यांच्यात रोजगारी बेरोजगारी, रोजगाराच्या अटी किंवा कामगार वा कोणताही व्यक्ती याच्या संबंधित नोकरीच्या अटीबाबत निर्माण झालेला कोणताही विवाद किंवा कलह म्हणजेच औद्योगिक संघर्ष होत. जर कामगार आणि कामगार म्हणजे कधी कधी काय असतो कारखानदार आणि कामगाराचाच वाद होत नाही तर कामगारामध्ये सुद्धा वाद होताना आपल्याला दिसते. आणि अशामध्येच जेव्हा वाद निर्माण होतो आहे किंवा नोकरीच्या वेळेस अटी आणि नियमाच्या ह्याच्यात वाद निर्माण होतो आहे तर ह्याच याला औद्योगिक कलहामध्ये मोडल्या जाते आणि औद्योगिक कलह किंवा संघर्ष निर्माण होताना आपल्याला दिसतो आहे. तर अशा प्रकारे औद्योगिक संघर्ष व किंवा औद्योगिक कलह हा आपण स्पष्ट केलेला आहे. कारण औद्योगिक संघर्ष हा औद्योगिक संबंधावरती टिकून असतो आणि ह्या औद्योगिक औद्योगिक संबंध बिघडायला सुरुवात झाले किंवा औद्योगिक संबंधावर काही परिणाम झाला तर याचा औद्योगिक संघर्षावर परिणाम होताना म्हणजे औद्योगिक संघर्ष निर्माण होताना आपल्याला दिसते आहे. तर अशा प्रकारे हे औद्योगिक संघर्षाची संघर्ष स्पष्ट झालेला आहे. यानंतर या औद्योगिक संघर्षाचे किंवा कलहाचे प्रकार आपण बघूया ते पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून.